नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धाचे जे परिणाम होते त्या परिणामांचा अभ्यास आपण मागच्या घटकामध्ये केला आणि त्या परिणाम जे शीतयुद्धाचे जे परिणाम होते त्यात महत्त्वपूर्ण एक परिणाम होता तो म्हणजे अलिप्तवाद. आणि मागील घटकामध्ये अलिप्तवाद म्हणजे काय ते आपण समजून घेतलं. या घटकामध्ये आपण आता अलिप्तवादच्या संदर्भामध्ये इतर माहिती घेणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका खंडातील जे नवीन स्वतंत्र झाले देश होते या देशांनी अलिप्तवादाच्या विचारसरणीला पाठिंबा दिला. अलिप्तवाद विचारसरणी अशी होती की जे शीतयुद्ध सुरू होतं ते सोव्हिएत, व्हिएतनाम आणि अमेरिका या दोन राष्ट्रांमध्ये असलेल्या स्पर्धेमुळे ते शीतयुद्ध सुरू झालं. पण अलिप्तवादी विचार करणाऱ्या राष्ट्रांनी असं ठरवलं की या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभागी नाही व्हायचं नाही, तर ह्या स्पर्धेपासून आम्हाला अलिप्त राहायचं आहे. आणि ह्या अलिप्तवादी चळवळीला मुख्य पाठिंबा मिळाला तो आफ्रिका खंड आणि आशिया खंडातील जे नवीन स्वतंत्र झाले राष्ट्र होते त्याच्यात भारत हा खूप महत्त्वपूर्ण होता. ह्या राष्ट्रातील राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येऊन या अलिप्तवादी चळवळीला पाठिंबा दिला आणि ही चळवळ पुढे नेली. यात भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लोवियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुरकानो आणि घानाचे राष्ट्राध्यक्ष क्लोमो नक्रुमा हे जे 5-6 लोक होते या लोकांनी या चळवळीचं नेतृत्व करायला सुरुवात केली. आणि ही घटना 1961 समोर आली. विद्यार्थी मित्रांनो, जर अलिप्तवाद चळवळीचं मूल्यांकन जर करायचं असेल तर या चळवळीने कशाला विरोध केला, तर या चळवळीने वसाहतवाद जो देशा जगात सुरू होता, साम्राज्यवाद जो जगात सुरू होता, वंशवाद जो जगात सुरू होता, या सगळ्या गोष्टींना या चळवळीने विरोध करायला सुरुवात केली. आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न कुठलंही युद्ध न करता शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी या चळवळीने प्रोत्साहन दिलं. आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी की पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचं काही काळ नेतृत्वसुद्धा केलं. आणि नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने सक्रिय असा पाठिंबा दिला. विद्यार्थी मित्रांनो, ही अलिप्तवादी चळवळ होती. या अलिप्तवादच्या चळवळीने मानवतावाद, जागतिक शांतता, समानता या शाश्वत मूल्यावर या चळवळी आधारलेली होती. त्यामुळे या चळवळीने अल्पविकसित किंवा नवीन स्वातंत्र्य मिळालेले जे राज्य होते त्यांना एकत्र करण्याची प्रेरणा या चळवळीच्या माध्यमातून मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे शीतयुद्ध संपले तरी अलिप्तवाद चळवळ ही संपलेली नाही किंवा तिचं महत्त्वही कमी झालेलं नाही. कारण की या चळवळीने आर्थिक आणि सामाजिक बदलांचे जे प्रवाह आहेत ते आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले आणि राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभं राहता यावं म्हणून एक नवा विश्वास दिला. विद्यार्थी मित्रांनो, अलिप्तवाद चळवळची आपल्याला माहिती तर मिळालीच, पण ज्या शीतयुद्धाच्या परिणाम म्हणून अलिप्तवाद चळवळीकडे पाहिलं जातं त्या शीतयुद्धाचा शेवट कसा झाला हेही आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. 1945 जागतिक राजकारणात प्रभावी असलेलं हे शीतयुद्ध नंतरच्या कालखंडामध्ये संपुष्टात आले. शीतयुद्धाची अखेर ही मागील शतकातील सगळ्यात महत्त्वाची घटना ठरली आणि या शीतयुद्धाच्या अखेरीस काही गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्याच्यात पहिली गोष्ट होती की सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलापणाचे धोरण स्वीकारले आणि राज्याचं आर्थिक व्यवस्थेचं नियंत्रण शिथिल केले. हा एक पहिला महत्त्वपूर्ण शीतयुद्धाला अखेर येण्याचं कारण जे होतं त्यातलं हे एक होतं. दुसरं होतं, तत्कालीन सोव्हिएत युनियनचे जे अध्यक्ष होते मिखाईल गोबार्चेव यांनी पुनर्रचना आणि खुलेपणा हे महत्त्वाची धोरणं आपल्या व्यवस्थेमध्ये आणली आणि या धोरणांमुळे माध्यमांवरती जे नियंत्रण होतं ते कमी झालं, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच काय की लोकशाहीच्या विचारांना त्या ठिकाणी प्रेरणा मिळायला लागली आणि लोकशाहीकरणाला चालना मिळाली. अजून एक महत्त्वाचं कारण होतं की ज्याच्याने शीतयुद्ध संपलं, सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि त्यातून नवीन राष्ट्र निर्माण झालं. आज आपण जे रशिया एक प्रभावी आणि सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून रशियाकडे पाहतो, या रशियाची निर्मिती या सोव्हिएत युनियनच्या विघटनातून झाली आणि त्यामुळे शीतयुद्ध थांबण्यामागे ते एक प्रमुख कारण झालं. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं कारण म्हणजे पूर्व युरोपमधील
सोवियत युनियनच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही आणि लोकशाही मार्गाचा स्वीकार केला आणि तिथं ज्या पूर्व युरोपातील ज्या राजवटी होत्या त्या बदलल्या आणि या सगळ्या घटनांचा परिणाम म्हणून विद्यार्थी मित्रांनो शीतयुद्धाचा अखेर झाला. विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये आपण पाहिलं की अलिप्तवाद चळवळ भारताचं अलिप्तवाद चळवळीतलं स्थान. विद्यार्थी मित्रांनो आपण या घटकाच्या शेवटी शीतयुद्धाचा अखेर कसा झाला तेही पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अलिप्तवाद चळवळीची कुठली धोरणं स्वीकारली, कशा पद्धतीने पाठिंबा दिला आणि अलिप्तवाद चळवळीत भारताचं स्थान काय, अशा घटकांवरती आपण अधिक माहिती मिळवू शकतात. याच्यावर आपल्या वर्गामध्ये चर्चा घडून आणा आणि आपल्या वर्ग शिक्षकांना या संदर्भामध्ये अधिकची माहिती द्या. धन्यवाद.